दरम्यान शिंदे सरकारने सुरक्षा काढल्यानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत, पाहूया. नाही, गृहराज्यमंत्री म्हणून प्रोटोकॉलप्रमाणे सेक्युरिटी आणि कॅटेगरायझेशन आम्हाला देण्यात आलं होतं, परंतु मला वाटते थ्रेट परसेप्शनचं अनालिसिस करून हा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, परंतु त्यामध्ये अनालिसिस बरोबर झाला आहे का याचाही विचार सरकार म्हणून केला पाहिजे. आणि अनालिसिस जो SID दिलेला असतो की खऱ्या अर्थाने ह्यांची सेक्युरिटी ठेवली पाहिजे किंवा ठेवली नाही पाहिजे, त्याच्यावर विचार करून हा निर्णय घेतलाय का, हा महत्त्वाचा विषय आहे. सुरक्षेची जबाबदारी ही शासनाची असते आणि साधारणतः जे काही मंत्री आहेत किंवा मंत्री राहिलेले आहेत यांची जबाबदारी तर असतेच असते, कारण निर्णय प्रक्रियेमध्ये ते असतात. या व्यतिरिक्त शेवटी शासनाने ठरवायचं असतं का कोणाला आवश्यकता आहे आणि कोणाला नाही, त्यामुळे आमची सुरक्षा काढली असेल याच्यात आश्चर्य मला काही वाटण्याचं काही कारण नाही. शेवटी असं आहे की 40 आमदारांना सुरक्षा देण्यात आलेली आहे, माझ्या मते त्यांची सुरक्षा ठेवावी या मताचा मी आहे. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.